गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज सकाळ सकाळ आम्ही आहेत बारामतीत. तुम्हाला तर माहिती आहे, रात्री मी दाजी आणि स्वीटी आलेलो इकडे बारामतीला. तर पांडुतात्यांनी बोलवलं होतं ताय दाजी स्वीटीला घेऊन, तुम्ही या बारामतीला. म्हणलं काय झालं काय नाही, काय माहिती तात्याने अचानक असं का बोलवलं. तर तात्यांनी सांगितलं 2 दिवस तुम्हाला इथं थांबायचं या लवकर म्हणून. आम्ही रात्री पडत्या पावसात आले, पाऊस बिऊस म्हणजे उघडल्यावरती झिमझिम चालू होती. त्यावेळेस आलो बघा दाजी आणि मी, आणि आल्यावरती काय सांगते तात्या सरप्राईज की फिरायला जायचंय म्हणून. हे दोघं लय रुसत्याती, तर ह्यांना घेऊन फिरायला जायचंय, तुम्ही दोघं पण चला म्हणून तात्याने बोलवून घेतलं बघा आम्हाला. तर आता सध्या मी आणि दाजी आहे बारामतीमध्ये. इकडे बघा पूजा पण आहे, सगळ्यांनी उरकलेलं आहे. आता सकाळचे 8 वाजलेत आणि सगळ्यांनी उरकलेलं आहे जाण्यासाठी. तर आम्ही जाणार होतो कुठं, कुठं जायचं होतं, कोकणात जायचं होतं, रत्नागिरी तिकडच्या साईडला. पण तिकडं बातम्यात बघितलं भरपूर पाऊस चाललाय आणि पावसाचा इशारा पण असा जास्त दिलेला आहे सांगितलंय. तर तिकडचं जायचं कॅन्सल केलं. तात्या म्हणला मग आपण महाबळेश्वरला जाऊताय. म्हणलं चालतंय, कुठं पण चला, काय अडचण नाही. तर मी नकोच म्हणलं होतं, पण तात्या म्हणला नाही जायचंय चला. तर तिथं पण सकाळ सकाळ बातम्या ऐकत बसली शंभू आणि सागर. तिथं पण सांगितलं कुठं दरी कोसळली, पाऊस भरपूर चालू, रस्ता ब्लॉक आहेत त्याच्यामुळं ना जायचं कॅन्सल केलं. काय झालं, इकडे ये जायचं कॅन्सल केलं बघा. आणि आता म्हणला की आपण इथं जाऊ, कुठं जायचंय, रायरेश्वरला जायचंय. तर आता चाललंय बघा, इथं सागर आहे, स्वीट आहे, या दोघांना समजून सांगितलंय, दाजींनी सांगितलंय, मी सांगितलंय, तुम्हाला समजलं का सांगितलेलं. तिला होय म्हणकी बरंच म्हणायला सांगतो, समजलं नाही काय तिला, समजलं ना. सागर उंच दिसतोय आपल्या तिघांपेक्षा किती, त्याच्यामुळे मोबाईल असा धरावा लागतोय मला. हेल्मेट घेतलेलं आहे बघा, कारण आहे ना मी जायला नको म्हणते गाडीत, माझ्या उलट्या होते तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मी जायला नको म्हणते, तुम्हीच या फिरून. तसं पण स्वामाला मी फोन केलता, चल भावड्या जाऊ आपण म्हणून गाडीवरती, किंवा तू गाडीत बस, मी सागर गाडीवरती बसतो, पांडव मी, कुणी पण. तर भावड्या म्हणला नकोत आहे, मला फिरायला नाही आवडत, मी नाही येत, तुम्हीच या जाऊन, नाहीतर तू जाऊ नको, आपण इथं बारामतीत जाऊ म्हणला होता. पण विषय काय झाला, तात्या म्हणते ताय तू चल, माझी इच्छा आहे तू ये म्हणून, सारखा आम्ही जातोय, तू घरीच असते, त्याच्यामुळं काय झालं सगळे बाहेर बघतायत. त्याच्यामुळे ना अजून मी आणि तात्या जाणार आहे गाडीवर, हेल्मेट घेतलंय ह्याने, याची पण तब्येत बरोबर नाही बघा जरा. त्याच्यामुळं म्हणलं तू आपलं गाडीत बस, गाडी चालव. तात्या म्हणला मी घेतो गाडी, आपण दोघं जण गाडीवर बसू, काय अडचण नाही. त्याच्यामुळे आता मग मी पण चालले बघा, नाहीतर माझं काय कॅन्सल होतं, मी भाडपाशी इथंच थांबणार होती. इकडे आलेत माझे पोराला गाडीवर नेती, चार मग ती गाडी आहे त्यात जा की बसून, मग मला गाडी पाण्याचं, पण मी जायचं का आता नाही काय वाटत. 4 वाजता बघ कसा पाऊस होता, काल आहे ना बरोबर 4 वाजता बाजारात आहे ना, मी खायला आणण्यासाठी गेलती पोरांसाठी. पाऊस तर आज नाही येणार, आता तू येणार आहे मला येताना पिपाणी आण. आणि त्याला विचारलं खाऊ काय काय आणलं, तर त्याने सांगितलं होतं त्यावेळेस असा पाऊस आला ना बाजारात, मापाच्या बाहेर पाऊस आलेला. बाटल्या भरून घेऊन चालली, कुठे गेली आई कुठं गेली, इथं कोणच नाही, पिठोचं बटन बंद केले, कुठे गेली आई, कुठे गेली, आयला बोलव, आयला बोलव, पहिलं चांगली राहू द्या, सगळ्यापासून मला चिडवत्यात.
चिरवीत नाही तू मग मी म्हणतो काय करायचं पाय तुम्ही काय करता तुझ्यामुळे माझं जायचं कॅन्सल झालं नाही तर आता मी मावळा चाललो होतो तिकडे तुम्ही काय कमी करता काय ह्याला गेलो होतो काय सांगते त्याला चला बघतो काय उलटे करतो ही दोघ जण गाडीकडे गेली शंभू आणि ताते कुठे गेला गाडी वळवायला तर चला आता फायनली आता आम्ही चाललोय ह्या गुलाबाला सकाळी बघितलं एकदम वरती जाऊन अशा तीन मस्त अशा कळ्या आल्यात बघा आणि इकडं आय काय चाललं इकडे या मामान भाची कुठे या मामीन भाचा मामान भाची नाही मामीन भाचा काय चाललंय चला बाहेर पटा 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 चला काय झालं चला 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 गाडीच नाही गाडी कुठे गेली अरे ते मोठे गाडी डिझेल मामील घेऊन जातो गाडी मामी तिथनच राम राम करते तुझ पाकिट राहिलं तायच या किती इमानदारीचा माणूस आहे मी काय कळलंच नाही काय काय नाही दहाचा डॉलर आपण तुम्ही दहाचा डॉलर दिलं का आप बयाच दिलं त्याने ते जपून ठेवलं होत दिलं की सगळं दिलं डॉलर आहे ती उलट माझ्या पसन्या बी देऊन टाकलं त्याला होय मी पण एक आणला होता बघा बाजारातून ठीक आहे आता येचा डॉलर शंभू राहू दे की बाबू बाया वळवतोय गाडी तात्या कुठं गाडी वळवायला कुठे कुणीकडे गेला ठीक आहे होय रावण वारण येतोय काय शंभूने काढली बघा इकडे गाडी तर ह्या गाडीवरती जाणार आहेत आम्ही शंभू आपण दोघं जायचं काय वगैरे तर हाय तिकडे बहीण भावांना उभा राहिलेत बघा आणि इकडे आम्ही सगळी आई बाहेर बसली होती आईला घरात बोलवलं ना आम्ही आलो इकडे बाहेर आय पोर कुठे येतो लेकर जेसीबी नाही गाडीत जेसीबी कशाला तिकडे देवाला नाही जेसीबीला काय करायचंय जेसीबी कशाला आयचा मोबाईल बघा कुठे आयफोन बघा कृष्णाकडे असेल कृष्णाकडे कृष्णा गाडीत आहे पिवळ्या पण गाडीत आहे लेवल आली होय नाही आली लेवल नको काय ग हाय असं रे आपलं वाकायला आपा आपा तुम्ही गप्पसा बर का आपा कुठं पण जाऊ दे मला आपा असंच करतात दोनशे रुपये सोडू होय कानात कुठं मग कोणाला सांगत नाही तुम्ही दोनशे रुपये सोड कोणाला सांगत नाही काल माझा मोबाईल दिवसभर स्विच ऑफ होता काल व्हिडिओ पण बनवणं झालं नाही आणि कमेंट बघणं पण झालं नाही व्हिडिओ पण कोणाचं बघितलं नाही कारण तीन वेळा आपण म्हणतात फोन केला पण विषय काय झाला माहितीये का माझ्या मोबाईल मध्ये नव्हती चार्जिंग काल आमची इथं लाईट नव्हती काल बुधवार दिवस आणि पावसामुळे काही घोटाळा झाला काय माहिती खरं की मोबाईल माझ्यापाशी असला तर सोडून नाही तर ताय पाशी असलं तर ताय सोड मी नसते सोडत मी नसते सोडत काय पण म्हणतात मला मग तुझं काय चाललंय दाडच बरं आहे का सकाळपासून रात्रीपासून अशी धरून बसली त्या दाडाला बांधून कारण दाडचं दुखणं मला माहितीये कसं दुखत ते मापाच्या बाहेर ह्यांना विचार मी कशी रडत बसायची हाय का नाही जरा ह्या दोघांचा काय बोलायचा मूड नाही वाटतंय इकडे ही सगळे आहेत आणि ना आता मी काय करते ब्लॉगला एंडच करते कारण तात्या पण अजून याय नाही जाऊ द्या चला बाय बघू कुठं जातंय तिथला नक्कीच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार चला.